आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आता ही पोटनिवडणूक नुक नुसती पुण्यापुरती मर्यादित नसून त्या आता राज्याचं एक केंद्र म्हणा किंवा राज्याच्या त्या निवडणुकीची आता चर्चा सुरू आहे सत्तांतरानंतर प्रत्येक निवडणूक ही तितकीच महत्त्वाची मानली जाते आज भोरवेला मुळशीच्या आमदार संग्राम तोपटे आहेत आपण यांच्याकडनं सविस्तर जाणून घेणार आहोत की आज निरीक्षकपदी वळणी लागलेले आहे मात्र काँग्रेस उमेदवार उमेदवारांमध्ये मुक्ताना हिंदसमवेत दोन हजार एकोणीसला विद्यमान काँग्रेसचे आमदार आहेत शिंदे यांना यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यांना अध्यक्ष यांना अठ्ठावीस ते तीस हजार मतांनी पराभव करावा होता मात्र आता त्यांचं पाड जड आहे याच्यामध्ये निश्चितच या मतदारसंघाला काँग्रेस विचारधारेला मान्यरा वर्ग आहे आता इथून मागच्या काळामध्ये काय झालं कसं झालं याहीपेक्षा आत्ताच्या प्राप्त परिस्थितीनुसार आम्हाला वाटतं की ही जागा आम्ही शंभर टक्के विजयी होऊ आता मान्य अर्जुनजी शिंदे हे आत्ताचे विद्यमान आमचे पुणे शहराचे अध्यक्ष त्यांनी एकेकाळी ही निवडणूक लढवली तुम्ही म्हणताय ते खरं एक अठ्ठावीस हजाराचा मताधिक्याचा फरक त्यामध्ये होता परंतु जी आत्ताची परिस्थिती तशी नाही आहे असं आमचं मत आहे आणि म्हणून आम्हाला वाटतं की ही जागा शंभर टक्के काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी लढवेल आणि यशस्वीरित्या त्याबद्दल यश आम्हाला संपादन होईल बरोबर शिंद्यांसमोर असतील बाळासाहेब धा दा, दाभळकर असतील संगीता तिवारे असतील कमल व्यवहार असतील किंवा रवींद्र दंगेकर असतील असे कसब्यातून अनेक जे काही काँग्रेसचे पदाधिकारी असतील पूर्वी कार्यकर्ते नेते असतील यांचे पण नावं चर्चेमध्ये आहेत मात्र या सर्वांमध्ये शिंदेचं पार्ड जड मानलं जाते कारण त्यांना पूर्वीचा अनुभव देखील आहे याकडे कसं बघा हा आमच्या पक्षाच्या कोर कमिटीचा निर्णय असतो कोणाचं पार्ट जड आहे काय त्या ठिकाणी पक्षीसुद्धा पक्षीसृष्टीसुद्धा याची सर्व माहिती घेत असतात निरीक्षक म्हणून आम्हीसुद्धा ती माहिती पक्षीसृष्टीनं येत असतो आणि ह्याचा सर्व योग्य विचार करून त्या हे थोडक्यात राजकीय डावपेचा भाग आहे आणि ह्याचा सर्व विचार करून योग्य तो उमेदवार आमच्याकडून जाहीर होईल शिवसेनाकडून किंवा राष्ट्रवादीकडून किंवा भाजपकडून काही निवडणूक बिनविरोधीचा काही असा प्रस्ताव आला तर यावर काँग्रेसची काय भूमिका असेल आता ही भूमिका खरं तर पक्षीसृष्टी ठरवत असतात आत्तापर्यंत झालेल्या सर्व निवडणुका आघाडी करायची का नाही करायची किंवा आघाडी झाली तर कुठल्या जागा सोडायच्या कुठल्या जागा पक्षाला घ्यायच्या ह्या कोर कमिटीचा महाविकास आघाडीतल्या कोर कमिटीचा निर्णय असतो जो आदेश महाविकास आघाडीचा किंवा आमच्या वरिष्ठ नेत्यांचा येईल त्याचा पुढं आम्ही त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करू याचबरोबर आता भोरवेला मुळशीमध्ये भाजपच्या निर्मला सीतारामनचा दौरा आणि आता मनसेने देखील या मतदारसंघामध्ये पाय रोयला सुरुवात केलेली आहे या सगळ्याच्यावरती काँग्रेसच्या कुठे मतांवरती परिणाम होऊ शकतो कारण आगामी निवडणुकामध्ये काही पाहायला मिळेल का मग काय संघटना म्हटलं की प्रत्येक पक्षाची संघटना आहे तिथे काँग्रेसची आहे राष्ट्रवादी काँग्रेसची आहे भारतीय जनता पार्टीचे आहे मनसेचे आहे शिवसेनेचे आहे आता बाळासाहेबांची शिवसेना त्यांचीही वेगळी संघटना आहे वेगवेगळ्या संघटना कार्यरत असतात प्रत्येकजण जन जनतेसमोर जात असतो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि जनता त्याचा विचार करून त्याला निवडून देण्याचं किंवा प्रतिनिधित्व करण्याची संधी देत असते या मतदारसंघाचा जर इतिहास पाहिला एकोणीसशे बहात्तर साली माझ्या वडिलांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं अपक्ष म्हणून त्यानंतर सातत्यानं झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये एक मध्यंतरी पाच ते सात वर्षाचा कालावधी वगळला तो उर्वरित कालावधीमध्ये आजपर्यंतच्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाचे आमदार या मतदारसंघातून जनतेने निवडून देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस विचारधारेचे मतदार या ठिकाणी आहेत आणि हे नुसते मतदार नसून ते विकास कामाच्या मागे राहणारे इथले मतदार आहेत आणि म्हणून कामाच्या माध्यमातून आम्ही जनतेपुढं आजपर्यंत गेलो आहे त्यामुळे जरी काही कोणी संघटना किंवा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला तरी फारसा फरक या मतदारसंघात होईल असं आमचं मत नाही मी आता म्हणाल की मतदारसंघात फारसा फरक पडणार नाही असं नाही हेच आता कसब्यामध्ये घेऊयात कसब्यामधून कुणाचं नाव निश्चित होईल दिल्लीमध्ये कोर कमिटी निर्णय घेईल त्याच्यामध्ये नाव फायनल होईल त्याच्याबद्दल काही अशी रणनीती आहे का कुणाचं नाव फायनल व्हायची नाही याच्याबद्दल असा निर्णय कुठला अद्यापर्यंत झालेला नाही आता ज्या मुळामध्ये मला निरीक्षक नेमून दोन दिवस झाले दोन दिवसापूर्वीच मला पत्र आलं आणि त्यानुसार आता मी साधारणतः फेब्रुवारीच्या एक किंवा दोन तारखेला जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये पुण्याला मुलाखतीचं आयोजन करतो आहे त्यानंतर चित्र स्पष्ट होईल की ते उमेदवार इच्छुक आहेत कोण आहेत प्रत्येकाची परिस्थिती राजकीय त्याचं कार्य या सगळ्या गोष्टीचा विचार पक्षसृष्टी करतील